Mangan, luxury apartments with golf course near Mopa Airport starting from 34.82 lakhs. Get a short rental up to Rs. 15,000. Terms and conditions apply. Pratham Abhinandan Tula, Prathamach Ranji Madhe Dvishatak Jhalkavlas Kay Sangshil? खूप आनंदात आहे कारण हे हा आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण माझे विजयादारीमध्ये पण थोडे रन्स झाले नव्हते आणि हे इकडे फर्स्ट गेम रणजी ट्रॉफीचा द्विशतक मारलं सो तसं खूप आनंदात आहे. होम ग्राउंडवर खेळताना तुला कुठेतरी याचा फायदा झाला असं म्हणता येईल का? हो, आम्ही इथे फारशी प्रॅक्टिस केली आहे. मी 2-3 वर्ष झाली इकडे रणजी ट्रॉफी खेळतो आहे. मग या रणजी ट्रॉफीच्या आधी आमची प्रॅक्टिस गेम पण झाली याच ग्राउंडवर. सो ही प्रॅक्टिस गेम्स आणि या ग्राउंडवर प्रॅक्टिस करणं थोडं फायदेशीर होतं कारण माहीत आहे की पिच कशी बिहेव करते. फर्स्ट डे, फर्स्ट एंड टी नंतर फर्स्ट सेशन कसं बिहेव करतं सगळ्यांना माहीत आहे. सो तो थोडा फायदा झाला. कालसुद्धा तू आत्ताच सांगितलंस की कालसुद्धा तू बॅटिंग करत आहेस आणि आज दुसऱ्या दिवशी द्विशतक, हा आनंद कसा काय सांगशील? कालचं सिझन जरा वेगळा होता कारण माझ्या मनात फक्त एक होतं की मी एक इनिंग टीमसाठी खेळणार आहे आणि कालचा दिवस खूप इम्पॉर्टंट होता कारण एक दोन विकेट, एक फर्स्ट विकेट जरा आधी गेली होती आणि सेकंड विकेट अमोकची पण आय थिंक लंचच्या थोडंच वेळ आधी गेली होती. सो ते इम्पॉर्टंट होतं की तो कालचा दिवस खेळून काढणं कारण फर्स्ट डे होता. आणि आज जसा माझ्याबरोबर अर्जुनने बॅटिंग केली मला जर खूप फायदा झाला आणि त्यामुळे मी पण द्विशतक करू शकलो. अर्जुन बरोबरच्या पार्टनरशिपबद्दल काय सांगशील? ॲक्च्युली मी माझ्याकडे थोडे शब्दच नाही आहे कारण आपलं डेब्यूवर त्यांनी अशी जी इनिंग खेळली तो मला खूप आश्चर्य आहे कारण मी त्याची बॅटिंग बघितली आहे. तो व्हाईट बॉलमध्ये चांगली बॅटिंग करतो पण रेड बॉलमध्ये पण त्यांनी अशी बॅटिंग केली की आणि त्यांनी खूप जणांनाच आश्चर्य करून ठेवलं आहे आणि आम्ही नेक्स्ट लेवलची बॅटिंग केली आहे. तो डेब्यूमध्ये असं 100 मारणं सोपं असत नाही आहे कारण आणि त्यांनी ही 100 अशी मारली, चांगले बॉलिंग लाईनअप वर त्यांनी 100 मारली आहे. सो आय थिंक ग्रेट गोष्ट. T20 फॉर्मॅटमधनं आत्ताच्या ह्या 4 दिवसाच्या खेळाच्या फॉर्मॅटमध्ये द्विशतक मारणं किती कठीण आहे असं तुला वाटतं? रेडबॉल आम्ही नेहमी म्हणतो की रेडबॉल आणि चॅलेंजिंग असतं. T20 काय होतं, फास्ट गेम होतो, तुम्हाला स्कोर करण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज खूप मिळतात, एक दोन लूज बॉल मिळतात. रेडबॉलमध्ये तुम्हाला पेशन्स दाखवावं लागतं आणि तो पेशन्स आय मीन तुम्हाला इझी रन्स नाही मिळत फर्स्ट क्लास करिअरमध्ये कारण 4-5 बॉलर आणि 5 बॉलर चांगले असतात. सो तुम्हाला थोडा पेशन्स दाखवावा लागतो एवढंच आहे आणि म्हणजे बॉलराच्या माइंडवर पण थोडा वेळ खेळू शकतो आपण.